नमस्कार मित्रांनो, मी आहे नितीन मणियार आणि स्वागत आहे आपलं PNR न्यूज बघते. मुलुंडला आणखी एक स्वस्त धान्य राशन दुकानवर धाड, अवैध धान्य साठा जप्त. सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानात चालत असलेला काळा बाजार आज पुन्हा एकदा उघड झाला. मुलुंड पश्चिमेकडील वैशाली नगर समोर सार्वजनिक वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानात धाड घालून 35 क्विंटल तांदूळचा अवैध साठा जप्त केला. प्राप्त माहितीनुसार BR रोड वैशाली नगर समोर मुरुंड पश्चिम येथे स्वस्त धान्य दुकान क्रमांक 29 येथे अवैध कारभार सुरू असल्याची तक्रार विभागास प्राप्त झाली होती. त्यानुसार विशेष पथकाने आज धाड घालून 35 क्विंटल तांदूळचा अवैध साठा जप्त केला. ह्या दुकानाचा परवाना प्रभावती मारू यांच्या नावे असून शीतल पालंडे हे दुकान चालवत होते. या प्रकरणी तपास सुरू असून तो पूर्ण झाल्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.